मी तुम्हाला प्रकाशाची विकिरण हा प्रयोग दाखवणार आहे। यासाठी काय काय साहित्य लागते? एक काचेचा ग्लास, स्वच्छ पाणी, दूध, लेझर पॉइंटर आणि चमचा। बघा आता मी काय करते, हा जो लेझर पॉइंटर आहे याच्या सहाय्याने मी या पाण्यामध्ये प्रकाशझोत सोडते। याच्यात काय झालंय की मला फक्त लाईट दिसतोय, प्रकाशाचा झोत दिसत नाहीये। लक्षात आलं सगळ्यांच्या? याच्यात आणि नंतर मी जे दाखवणार आहे त्याच्यात काय फरक आहे ते तुम्हीच बघायचे। आता मी काय करते, या पाण्यामध्ये काही दुधाचे थेंब टाकते। याच्याने पाणी कसं झालंय, जरा धुरकट झाले। आता पुन्हा बघा, याच्यात काय दिसतंय, प्रकाशाचे झोत दिसतंय। दिसतंय का बघा बरं, प्रकाश किरण कसे चालले हे तुम्हाला दिसतंय। मग हे कशामुळे दिसतंय, असं कशामुळे वाटतंय, काय झालंय हे? आता तर बघा, साध्या पाण्यामध्ये असा प्रकाश झोत दिसत नाही, तर पाण्यामध्ये ज्यावेळेस दुधाचे कण मिसळले, पाणी थोडंसं गढूळ झालं, त्यावेळेस तुम्हाला हे कण दिसायला, प्रकाश झोत दिसायला लागला। कशामुळे? तर दुधाचे जे सूक्ष्म कण होते त्या सूक्ष्म कणांवर प्रकाश किरण आदळून ते इकडे तिकडे पसरले आणि हे पसरलेले किरण आपल्या डोळ्यात शिरतात आणि त्यामुळे हा प्रकाश झोत जो आहे तो आपल्याला दिसतो। बघा पुन्हा एकदा सगळ्यांनी लक्ष देऊन, दिसतंय? चला अजून तुम्हाला एक सांगायचं, हा प्रयोग करत असताना हा तुम्ही स्वतः एकट्याने करायचा नाही। लेझर किरणांचा जो पण प्रयोग करायचा असतो तो आई बाबा किंवा मोठे किंवा तुमचे शिक्षक यांच्या समोरच करायचा असतो। तुम्ही ह्या पेनचा, ह्या लेझर पॉइंटरचा वापर करायचा नाही। समजलं?